वडू बुद्रुक तालुका शिरूर येथील वाड्या वस्त्यांवर बिबट्याच्या सततच्या दर्शनाने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे। रोज संध्याकाळी 6 ते 7 या कालावधीत बिबट्यांची गावामधील वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील दाट झाडीच्या ठिकाणी प्रवास करताना अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न होत आहे। गावांमधील चाफावाडा वस्ती तसेच रानोबावाडी या ठिकाणच्या ओढ्यावरील दाट असणाऱ्या झाडीमधून बिबट्याचे सतत 8 दिवस संध्याकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना सतत दर्शन होत आहे। दुचाकीचा आवाज, माणसांचा बोलण्याचा आवाज याचा वेध घेऊन बिबट्या हल्ल्याच्या तयारीत रस्त्याच्या वर अचानक येत आहे असे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे। शेतकरी अमोल गोरक्ष भंडारे, ओमकार बाळासाहेब भंडारे, बापूराव भंडारे व संजय कुंडलिक भंडारे यांनी सांगितले। काल संध्याकाळी रानोबावाडी ओढ्यातील पुलावरील हल्ल्याच्या तयारीत असणारे बिबट्याने पुढे वाजेवाडे येथील पोलीस पाटलांचे कुत्र्याची रात्री उशिरा शिकार केली। या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक व त्यांचे सहकारी त्यांनी तात्काळ पाहणी केली, बिबट्याच्या पायाचे ठसे घेतले। या परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचे वास्तव्य असून भीतीचे वातावरण असल्याने वन खात्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सतत होत आहे। वन रक्षक बीट ऑफिसर शिरूर सौ सोनाली राठोड यांनी सांगितले की बिबट्याच्या वास्तव्याबद्दल अनेक जणांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्याची दखल घेऊन आम्ही पाहणी केली व बिबट्यापासून संरक्षण कसे करायचे या संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले। पायाचे ठसे घेऊन पंचनामा केला। तसेच वडू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी परिसरातील गावांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे। वडू बुद्रुकमधील चाफावाडा व रानोबावाडी येथे तातडीने पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले। प्रतिनिधी सुनील भंडारे, ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे।